नमस्कार मुलांनो, आजचा सुविचार बघूया. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही. आपल्या अंगी आवड असेल एखादं काम करण्याची आणि ते काम करण्याचा आत्मविश्वास जर असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही, कोणतीही गोष्ट असाध्य नाही. मुलांना आपण पाठ क्रमांक 6 आभाळाची आम्ही लेकरे वसंत बापट लिखित ही कविता आपण बघत होतो. पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की आपण इथे कवी म्हणतात, आम्ही सर्व हे कष्टकरी आहोत, आभाळाची आणि काळ्या मातीची आम्ही लेकरं आहोत. आमची कोणत्याही प्रकारची वेगळी जात नाही आहे, कोणत्याही प्रकारचा वेगळा धर्म नाही आहे. कष्ट करणं हेच आमचं काम आहे. श्रमगंगेच्या तीरावरती आम्ही जे कष्ट करतो ते गंगे इतकं पवित्र आहे. आमची वस्ती त्या श्रमगंगेच्या तीरावरती राहत असते. आमचं कोणत्याही प्रकारची आमची ओळख म्हणजे काय? फक्त आणि फक्त कष्टकरी म्हणून. ना आमचं नाव वेगळं आहे, ना आमचं गाव वेगळं आहे. त्यानंतर इमान आम्हा एकच ठावे, आम्हाला एकच प्रकारची निष्ठा माहिती आहे. काय? की घाम गाळूनही काम करावे. आम्ही घाम गाळतो, आम्ही कष्ट करतो, प्रचंड मेहनत करतो आणि आम्ही आमचं काम पूर्णत्वास नेतो. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. आम्हाला यापेक्षा कोणताही दुसरा प्रकारचा मार्ग अवलंबायचा नाही आहे. आणि आमच्यासाठी स्वर्ग म्हणजे काय? सगळ्यात जास्त मिळणारं सुख किंवा सगळ्यात जास्त समाधान आम्हाला कष्ट केल्यानेच मिळत असतं. माणुसकीचे अभंग नाते. आमच्यामध्ये कोणत्या प्रकारचं नातं आहे कष्टकरी लोकांमध्ये? तर फक्त आणि फक्त माणुसकीचं किंवा मानवतेचं नातं आहे. हे अभंग म्हणजे अतूट असं नातं आहे. आम्हीच आमचे भाग्य विधाते. भाग्य म्हणजे नशीब, विधाता म्हणजे लिहिणारा. आम्हीच आमचं नशीब घडवत असतो. कष्ट करूनच आम्ही यश मिळवत असतो. पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. आमच्या कोणत्याही प्रकारचं पंथ नाही आहे, म्हणजे संप्रदाय नाही आहे किंवा संत किंवा आमची कोणत्याही प्रकारचे सत्पुरुष मार्ग नाही. फक्त आणि फक्त कष्ट करणं हेच आम्हाला माहिती आहे. पुढे जाऊया. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथरथ ओढन नेऊ. आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. कोटी कोटी हे बळकट बाहू. हे जे बळकट बाहू आहे, बाहू म्हणजे काय? हात. आणि बळकट म्हणजे मजबूत. आम्हा सर्व कष्टकरी लोकांचे जर आम्ही एकत्र आलो तर अनेक कोटी असे हे मजबूत हात आमचे जे आहेत ते जगन्नाथ रथ ओढून नेऊ. ओढून नेऊ, तुम्हाला माहितीच असेल जगन्नाथाची जी यात्रा असते ती, त्याचा जो रथ आहे जगन्नाथाचा तो हाताने ओढला जातो. हा दोऱ्या बांधल्या जातात, मोठे मोठे दोरखंड बांधले जातात आणि त्या दोरखंडांना हाताने ओढल्या जातं. हे खूप लोक तेव्हा तिथे एकत्र येतात तेव्हा ही गोष्ट साध्य होते. इथे यांचं म्हणण्याचा अर्थ आहे कवीचा की नवीन समाजाचा एकत्रित होऊ आम्ही आणि नवीन समाजाची निर्मिती करू ज्यात कोणत्याही प्रकारची जात, धर्म, पंथ हे कोणत्याही प्रकारचं मानलं जाणार नाही. फक्त आणि फक्त सगळ्यांमध्ये माणुसकीचं नातं राहील अशा प्रकारे आम्ही प्रगती करू. आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळं नाही. समाजाचं एकत्रीकरण करून आपल्या देशाची आणि स्वतःची प्रगती करायची आहे. हीच एक आस म्हणजे इच्छा आमच्याप्रती आहे किंवा आमच्या मनात आहे. आणि असाच ध्यास किंवा अशाच प्रकारची तीव्र इच्छा आम्ही आमच्या मनात बाळगतो. अशी आम्ही कष्टकऱ्यांची मुले आहोत, अशी आम्ही कष्टकरी आहोत, आभाळाची व काळ्या मातीची मुले आहोत. मुलांना मला असं वाटतं की तुम्हाला ही कविता समजली असेल. तुम्ही आधीचे पण व्हिडिओज बघा, या कवितेचे आधीचे पण जे भाग आहेत ते बघा आणि त्यानंतर पुढच्या तासिकेमध्ये आपण याचा स्वाध्याय करू. हे शब्दार्थ आहे बळकट म्हणजे मजबूत, बाहू म्हणजे हात, आस इच्छा, ध्यास तीव्र इच्छा. तुम्हाला परत एकदा सांगते मी, तुम्हाला परिचय लिहायचा आहे कवितेचा, कविता लिहायची आहे ती सुशोभित करायची आहे, सगळे शब्दार्थ आतापर्यंत झालेले लिहायचे आणि धड्याच्या खाली असणारे सुद्धा शब्दार्थ तुम्हाला लिहून काढायचे आहे. धन्यवाद.